हाय, चला आज तर मी दाखवणार आहे माझ्या एवढ्याशा छोट्याशा जागेत काय काय भाज्या आल्या ते। हे बघा, आहे कारल्याचा वेल आणि हे घेवड्याचा वेल। तर घेवड्याच्या वेलाला शेंगा पण आल्या तिथं। हे बघा, हे दिसतात, हे घेवड्याला शेंगा आले आहेत आणि इथे ही वांगे आहेत। हे वांग्याचं झाड बघा केवढं मोठं झालं आहे। एकच आहे, त्याला तीन वांगे आलेत, खाली एक आहे, चार। हे तर कारलं आहे आणि हे माझ्याकडे दोन प्रकारचे कारले आहेत। एक पांढरं कारलं आहे आणि एक हिरवं कारलं आहे। तर तुम्हाला हिरवं पण मी दाखवते आणि ही पांढरं कारलं आहे। आणि आता मी टोमॅटो लावला, खूप महाग झालेत ना टोमॅटो, म्हणून आता टोमॅटो आणून लावलाय। आणि त्याचा असला वेल उगवलाय, हा दोडक्याचा वेल मी लावलाय, कारण टोमॅटो निघाल्यानंतर दोडके राहतील। आणि मिरची, आता मिरचीला माझ्या काही छानपैकी अशी फुलं वगैरे लागली, अशी खराब झाली होती आणि मग मी तिला छाटली, छाटल्यानंतर अशी छान अशी फुटून आली। हा दुधी भोपळ्याचा वेल आहे, हा वेल बघा आता ला उभ्या लागली, आता येतील थोड्या दिवसांनी दुधी भोपळे ह्याला। तर हे बघा, इथं मी आता भेंडी लावली, भेंडीला आता फुलं यायला लागले। आणि हा काकडीचा वेल आहे, हा काकडीचा वेल आहे। आणि ह्याच्यातच ह्या बॅगेमध्ये वांग्याचा एक झाड आहे, त्याला पण वांगे आलेत। हे बघा, ह्याला पण वांगे आलेत, अशी निळी प्रकारची वांगे। नंतर हा कारल्याचा वेल आहे, हे बघा इथं कारले केवढं मोठं आलंय, किती छान कारलं आलंय। काकडी आहे, हे बघा इथं छानपैकी कसली काकडी आली, खूप छान। आता आपण या सगळ्या भाज्या काढून घेणार आहे, पण मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते। आणि हा मायाळूचा वेल आहे, ह्याची खूप वड्या भाजी गरगटा वगैरे अशा सगळं होतं ह्याच्या भाजीपासून। तर मी वड्या पण करते, कधी सुक्की भाजी करते आणि बेसन पिरून पण भाजी करते। आणि किती छान असा वेल आला बघा हे। आणि हा आपण काकडीचा वेल आहे तिथं कारलं। हा भोपळा आहे, असा मोठा भोपळा असतो ना, काशी भोपळा, ही काशी भोपळा आहे। आणि ह्यातच मी वांग्याचे रोपे लावलेत, त्यातच दोन टोमॅटोचे रोपं लावलेत। आणि हे सगळ्या आता भाज्या बघा, आता ह्या सगळ्या मी भाज्या काढा। हा हिरवं कारलं पण मी तुम्हाला दाखवते तिथं, हे बघा हिरवं कारलं केवढं मोठं आलं आहे बघा, एवढ्या भाज्या आहेत। आणि दुसरी पण तोंडली आहे तिकडे, हे बघा तोंडली, तोंडली आता खूप अशी फुलांनी भरलेत आणि त्याला आलेत पण तोंडली, हे बघा। आणि छोटी छोटी बघा ही तोंडली आलेली आणि हे फुलाने असे गच्च भरले, हे बघा खूप अशत्ता भरलेत, कारण मी असं उन्हाळ्यात हा वेल वाळलेला पूर्ण असा छाटला होता, त्याला खत बीत वगैरे घातलं। आता खूप छान पाऊस आता भरून आलाय आणि खूप आता त्याला तोंडली लागली। तर ना मी असे हे कंपोस्ट तयार केले, कारण ज्या भाज्या आपण आपल्या घरातल्या जेवढ्या खातो तोडतो ना, त्या भाज्या आणून मी इथं टाकत असते आणि याचं खत तयार होतं। आणि खत तयार झालं की मी पूर्ण झाडाला वापरतो, नाहीतर आता ह्याच्यावर माती भरायची खूप प्रकाराची, आणि ह्याच्यावर परत पालेभाज्या टाकून देऊ शकतो की त्या पण खूप छान येतात। म्हणजे माझ्या घरातलं असं कंपोस्ट अजिबात वाया जात नाही, मी सगळ्या झाडाला वापर करते। प्रकारे मी एवढ्याशा माझ्या जागेत एवढ्या भाज्या लावलेत, अजून मला मिरची वगैरे लावायचे ते पण मी तुम्हाला दाखवते की हाही त्या जागेत पूर्ण अशा। आणि माझ्या आठवड्याच्या भाजीचा प्रश्नच मिटतो। बाय।